शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तळपत्या उन्हामध्ये रस्त्यावर उतरण्याची वेळ सध्या कांद्यामुळे आलेली आहे आणि मित्रांनो हाच कांदा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेटताना दिसत आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने कांद्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे परंतु या अनुदानामध्ये शेतकऱ्यांवर भेदभाव हा करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला काही महत्त्वाच्या मागण्या ह्या करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये त्या मागण्या कोणत्या केलेल्या आहेत त्याही पाहणार आहोत तसेच आज कुठे कुठे रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तसेच नाफेड संदर्भात महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये सकाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले त्यानंतर सर्व शेतकरी पुणे नाशिक महामार्गावर जमले आणि चाकणमध्ये सकाळी साडे अकरानंतर शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्ग हा रोखून धरला महामार्गावर रस्त्याच्या दोतारफा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबस लांब रांगा ह्या लागल्या होत्या पोलीस बाजार समिती प्रशासन खेड तालुका प्रशासन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न हे करत होते तर मित्रांनो आज शेतकरी हे खूप रागवलेले या आंदोलनामध्ये दिसले कारण कांद्याच्या भावात आज मोठी घसरण ही झालेली दिसली तर मित्रांनो आज इकडे वैजापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव हे खूप मोठ्या प्रमाणात कमी निघल्यामुळे तेथीलही शेतकऱ्यांनी लिलाव हा पैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद पाडला काल मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील येवला येथेही शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते कांदा भाव पडल्यामुळे तर मित्रांनो कालपासून कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण ही दिसून आलेली आहे मित्रांनो आता कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी तर आणलेलंच आहे परंतु आता सरकारच्या डोळ्यामध्ये हाच कांदा पाणी आणणार का अशी परिस्थिती सध्या ही झालेली आहे तर मित्रांनो जे काही कांद्याला सानुग्र अनुदान हे देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो लेट खरीप लाल कांदा असं त्यामध्ये त्या, त्या जे आरमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी सांगितलेलं आहे की लाल कांदा उन्हाळी कांदा असा भेदभाव सरकारने करायला नको आणि एक फेब्रुवारी ते एकतीस मार्चपर्यंत हे जे काही अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे तर जोपर्यंत कांद्याला कमी भाव निघत आहे तोपर्यंत हे अनुदान दिलं गेलं पाहिजेल अशी महत्त्वाची मागणी ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो मुंबई तसेच बाहेर राज्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे त्या शेतकऱ्यांवर भेदभाव हा करू नये कारण मुंबई ही काही महाराष्ट्राच्या बाहेर नाही आणि बाहेर राज्यात जरी शेतकऱ्यांनी कांदे विकले अस असतील तरीही त्यांना या अनुदानाचा लाभ हा दिला गेला पाहिजे आणि ही एक महत्त्वाची मागणी ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारना करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यानंतर आपण महत्त्वाची बातमी ही पाहणार आहोत ती नाफेड संदर्भात पाहणार आहोत लाल कांदा बाजारभाव हे थोडेसे सुधारावेत म्हणून नाफेडद्वारे जी काही लाल कांद्याची खरेदी सुरू होती तर मित्रांनो राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडचा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी ती सुरू होती ती अचानक बंद करण्यात आलेली आहे शुक्रवारी जास्तीत जास्त एक हजार एकशे एक्केचाळीस रुपयावर असलेले दर आज आठशे एक्कावन्न रुपयापर्यंत घसरलेले आहेत गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात तीनशे रुपयाची घसरण झाल्याने कांदा उत्पादकात शेत चिंतेमध्ये आता वाढ झालेली आहे मित्रांनो नाफेडसंदर्भात ही बातमी समोर येत आहे की लासलगावचं जे काही शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या केंद्र होतं तर लाल कांद्याची ती खरेदी तिथे बंद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या काही महत्त्वाच्या बातम्या कांद्यासंदर्भात आज ज्या होत्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा